आणि आमचं लग्न कुठल्या दिवशी करायचं हे ठरलंय, पण अजून ह्यांनी मला बघितलेलं नाही, मी यांना बघितलेलं नाही. स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे आणि तुम्हाला दिसतच आहे की आज आपल्याकडे आहे गेस्ट अपिअरन्स चेतन निवाड. तर सगळ्यात आधी चेतन, हा व्हिडिओ करायसाठी तुम्ही रेडी झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की आम्ही दोघं कसे भेटलो, किंवा आमचं लग्न कसं झालं, कसं ठरलं, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत. आय थिंक आमची स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे आणि आम्हाला ती सांगायला पण खूप मजा येते. आम्ही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप वेळा अशी सांगितलेली आहे आणि लोकांना पण छान वाटतं ऐकायला. सो आय होप की तुम्हाला पण आवडेल. आणि ही स्टोरी सांगताना भरपूर वेळ लागू शकतो, सो एकच व्हिडिओ मोठा बनवण्यापेक्षा हा व्हिडिओ दोन किंवा तीन पार्ट्समध्ये येईल. तर तुम्ही जेव्हा हा पार्ट बघाल त्याच्यानंतर दुसरा पार्ट बघायला अजिबात विसरू नका, कारण की स्टोरी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर पहिल्यांदा आय थिंक चेतन स्टार्ट करतील, कारण की त्यांच्यापासून सुरुवात झाली होती. तर तुम्ही स्टार्ट करा. थोडंसं बॅकग्राऊंड म्हणजे मी अमेरिकेमध्ये 2009 साली आलो आणि मग त्याच्यानंतर माझं मास्टर्स वगैरे इकडे झालं. आणि मग जेव्हा माझा फुल टाइम जॉब चालू झाला, आय थिंक 2012 मध्ये मला फुल टाइम जॉब मिळाला. आणि मग जसंही फुल टाइम जॉब मिळाला, सगळ्यांच्या घरचे काय म्हणतात, चला आता फुल टाइम जॉब मिळालाय, लाईफ मध्ये सेटल झालाय, तर लग्नाचं बघूया. आता मी स्टार्टिंगला थोडी टाळाटाळ केली एक वर्ष, आणि मग 2013 जानेवारी मध्ये वगैरे मग एका विवाह संस्थेमध्ये नाव घातलं, मॅट्रिमोनियल साईट मध्ये, म्हणजे चला म्हणजे आता चालू करूया. तुमच्या इंटरेस्टने असं घातलेलं का घरचे म्हणत होते? घरचे म्हणत होते म्हणून स्टार्टिंगला घातलेला, म्हणलं चला बघूया, कारण आता झालं एक वर्ष फुल टाइम जॉब करून झालेला. सो म्हणलं आता बघूया म्हणजे काय होतंय ते. सो जानेवारी मध्ये वगैरे घातलं, पहिले 6 महिने वगैरे असं काही फार इंटरेस्टनी एवढं बघितलं नाही. पण मग घरचे मग म्हणायला लागले की तुला कोणी अजून पसंत असेल तर सांग आम्हाला, तसं म्हणजे मग आम्ही तशी पुढे. कुठली? बाहेरच्या देशातली आहे, एका इंडियातली आहे, एका कोणी ओळखीची आहे, फ्रेंड आहे, तुला कोणी तुझं कुठे असेल तर सांग, मग आपण तशी हालचाल करूया. मी म्हणलं तसं काही नाहीये सध्या तरी, पण मग म्हणलं की आता आई वडील एवढे फोर्स करतातच आहे तर बघूया आपण. म्हणून मला मग थोडासा इंटरेस्ट वाढायला लागला 3-4 महिन्यानंतर. पण तुझा कधी म्हणजे तुझ्या घरच्यांनी तुझं नाव कधी घातलेलं विवाह संस्थेत? माझं काय होतं की मी पहिले म्हणजे इंजिनिअरिंगला मी सांगलीला होते आणि मग माझं झालं इंजिनिअरिंग वगैरे आणि मग मी परत आले, कारण की माझे आई बाबा आधी पुण्याला शिफ्ट झाले होते, त्यामुळं मग आणि ऍक्च्युली ते माझ्यासाठी म्हणून पुण्याला शिफ्ट झाले, पण मला इंजिनिअरिंगला मिळाली होती सांगलीला. तर मग त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग वगैरे कम्प्लीट झालं आणि मग मी परत पुण्यात आले आणि मग जॉब शोधत होते मी. तर म्हणजे माझं पूर्ण फोकस त्याच्यावरच होता की आता जॉब शोधायचा आहे आणि जॉब करायचा आहे, तर तेच माझं चालू होतं. पण त्या दरम्यान ना थोडंसं रिसेशन वगैरे चालू होतं, त्यामुळं मला असं म्हणजे मी इंटरव्ह्यू देत होते एक दोन ठिकाणून, म्हणजे आलं पण होतं, पण म्हणजे असं ते खूप दूर होतं आणि मग असं म्हणजे एवढा काही पगार पण नव्हता, असं बऱ्याचशा गोष्टी होत्या, त्यामुळं ते काही होत नव्हतं. पण मी एकदम म्हणजे खूप प्रयत्न करत होते जॉब शोधायचा. आणि मग आईबाबांचं चालू झालं तोपर्यंत की आता तुझं लग्नाचं वय झालंय आणि तू लग्न कर, आपण तुझं नाव घालूया म्हणजे असं मॅट्रिमोनी साईटवरती वगैरे असं तसं. तर मग मी खूप नाही नाही नाहीच म्हणत होते. मग शेवटी आईबाबांनी एके दिवशी ठरवलं की आता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुझं नाव घालूया. तर मग मी पण म्हणलं ठीक आहे, आता जॉबचं जोपर्यंत चालू आहे ते साईड बाय साईड ते चालू ठेवूया आणि मग हे पण आता हे म्हणतात तर आईबाबा म्हणतात तर करूया. तर मग माझं नाव गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती मॅट्रिमोनी साईटमध्ये माझ्या बाबांनी घातलं. आणि मग जसंही माझं नाव घातलं मॅट्रिमोनी साईटवरती, खूप जास्त फोन यायला लागले की असं स्थळं यायला लागले म्हणजे खूप जास्त. आणि मग मला म्हणजे असं
काही वाटलंच नव्हतं ना की असं की म्हणजे आवाज लाईक येतील आता एक दोन वगैरे, आणि एकदम खूप सारे फोन यायला लागले. आणि मग मला असं झालं की काय म्हणजे माझ्यासाठी ते खूप असं हे होतं, ओव्हरवेलमिंग होतं की असं कसं एवढं कसं असं. तर मग माझा इंटरेस्ट अजूनच कमी व्हायला लागला. ते असं होतं ना आपल्याला की असं अति झालं की नको झालं की नको वाटतं, वाटतं बरोबर तसं झालं मला. आणि मग मी म्हणजे मी नाही नाही नाहीच म्हणायचे खूप जास्त, आणि त्याबरोबर माझं जॉबचं पण चालूच होतं. मग एके दिवशी काय झालं, ज्या मॅट्रिमोनी साईटमध्ये माझं नाव घातलेलं आईबाबांनी, त्या मॅट्रिमोनी साईटचं वीक आय थिंक मंथली मंथली मॅगझिन. मंथली मॅगझिन यायचं ना, हा तर मंथली मॅगझिन यायचं, तर त्या मॅगझिनच्या फ्रंट कव्हरवरच माझा फोटो छापला. आणि तो फोटो जेव्हा छापला, त्याच्यानंतर इतके फोन कॉल यायला लागले, इतके फोन कॉल यायला लागले स्थळासाठी. आणि मग खूपच ते व्हायला लागलं. मग फोन यायचे, मग आई बाबा म्हणायचे तू भेट हे ते. मग मला नको जायचं, म्हणजे मला असा इंटरेस्ट कमी झाला. तर मग मी म्हणलं की आता नको. मग आई बाबा पण म्हणायला लागले की ठीक आहे, जरा जास्तच झालंय हे, तर त्यापेक्षा आपण असं करूया की तू तुझ्या पेसनी, म्हणजे तुझ्या तू टाइम घे आणि तू बघत राहा, आणि तुला जेव्हा कोणी पसंत पडेल किंवा असं तर तेव्हा तू आम्हाला सांग. असं काय म्हणजे फोर्सफुली आणि आलंय स्थळ म्हणून आता करायलाच पाहिजे असं काय नको. तेव्हा मला माझ्या आईबाबांनी खूप जास्त अशी स्पेस दिली. असं फोर्सफुली केलं तर मग काही पण रॅश डिसिजन घेतलं जातं, आणि मग चुकीच्या डिसिजन मध्ये सगळं मग चुकीचं होऊ शकतं. आणि शेवटी प्रश्न लग्नाचा आहे आणि लाईफचा आहे, राईट? म्हणजे पूर्ण लाईफचा प्रश्न. एक्झॅक्टली. तर मग तेव्हा असं झालं होतं. मग मी बघत होते मुलं, त्यानंतर मला खरंच स्वतःहून असं थोडा इंटरेस्ट यायला लागला की आता मी माझ्या परीने बघतीये की मला ज्या जसा पाहिजे तसा बघतीये. सो मला असा इंटरेस्ट यायला लागला. तर मग काही मुलांचे मला ईमेल्स वगैरे यायचे, आणि मग त्यांच्याशी मी थोडा गप्पा मारल्या की लक्षात यायचं की कशा टाईपचा मुलगा आहे किंवा काय. आणि संभाव त्यावेळेस मला खूप जास्त दुसऱ्या देशाचेच येत होते स्थळ, आणि माझी सुद्धा दुसऱ्या देशाला जायची तयारी होती. तर चेतन फुल माझी मजा घेत आहेत, त्यांना सगळं माहिती आहे आणि तरी पण आता ते माझी मजा घेत. पण असं झालं. आणि मग त्याच्यानंतर एके दिवशी मला रिक्वेस्ट आली. तर नाही, त्याच्या मागे खूप एक किस्सा आहे. अच्छा, हा तो तर काय झालेलं की मला पण असं जेव्हा इंटरेस्ट आलेला तेव्हा 6 महिने झालेले, आय गेस जून वगैरे असेल, जून 2013 वगैरे. तर मी म्हणलं की चला बघूया की आपल्या सरनेमची किती मुली आहेत या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर. म्हणून मी जस्ट सरनेम टाकलं सर्च बॉक्समध्ये, बाकी काहीही क्रायटेरिया नाही. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही बरेचसे फिल्टर वगैरे करू शकता, हाईट वेट आणि बर्थ इयर आणि तुमच्या वयातला शिक्षण, वयातला डिफरन्स किती आहे. पण मी असं काहीच टाकलं नाही, मी फक्त म्हणलं की या सरनेमची किती मुली आहेत बघूया. म्हणून मी टाकलं दिवाण, आणि फक्त एकमेव मुलगी आली ती म्हणजे स्नेहा दिवाण. मग मी म्हणलं चला बघूया. आणि हा तुम्हाला एक सांगते की फन फॅक्ट म्हणजे चेतनचं पण सरनेम दिवाण आहे आणि माझं पण माहेरचं आडनाव दिवाणच आहे. सो आमच्या दोघांचा सरनेम दिवाण आहे, म्हणून मग चेतननी दिवाण असं सर्च केलं की त्यांच्या सरनेमचं कोणी आहे का. आणि मग एकमेव रिझल्ट मॅडम स्नेहा दिवाण. म्हणलं चला बघूया काय सीन. म्हणून मग मी चेक केली प्रोफाईल आणि मला खूप आवडली. काइंड ऑफ तुम्ही असं म्हणू शकता की म्हणजे लव्ह ऍट फर्स्ट साईट झालं. आता खूप बालिश वाटत ते म्हणायला. पण ना आज चेतन मला हे सगळं असं कधीच सांगत नाहीत की असं मला तू आवडली होती किंवा असं तसं. बट आज हा व्हिडिओ बनवताना ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मला चेतनकडनं असं ऐकायला मिळतं सगळं. नाहीतर असं कधी एरवी मला कधीच आजपर्यंत ऐकायला मिळालं नाही. तर मला असं जास्त तर असं झालेलं. सो मी बघितलं तसं म्हणजे वयातला डिफरन्स आमच्या जास्त होता. मी ज्या डिफरन्स बघत होतो त्या हिशोबाने मला एज्युकेशन वगैरे सगळं व्यवस्थित वाटलेलं, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे छान वाटलेलं. फक्त एकच होतं की वयातला डिफरन्स जास्त होता आमच्या. पण म्हणलं चला बघूया रिक्वेस्ट पाठवून काय होतंय ते. म्हणून मग रिक्वेस्ट पाठवली आणि काय तर मॅडमनी आमची रिक्वेस्ट रिजेक्टच केली.
पहिल्या याच्यामध्ये. तर मला चेतनने रिक्वेस्ट मला पाठवली आणि त्याच्यानंतर मी बघत होते. तर माझ्या क्रायटेरियामध्ये मी जेव्हा सर्च करायचे मुलं किंवा असं, तर त्यावेळेस माझं कायम हेच असायचं की मला 2 वर्षाचंच अंतर पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त अंतर मला नको आहे वयामध्ये. कारण की काय होतं की जनरेशन थोडी म्हणजे थोडा फरक पडतो वयानुसार, विचारसरणी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी. तर म्हणून मग मला असं होतं की माझ्या एजशी रिलेटेड असं असावं, माझ्यासारखे विचार थोडेफार असणारच असावं. आणि त्यावेळेस असं डोक्यामध्ये काय कोणास्तो असं होतं की मोठं वय असलं की जरा ते असं यु नो की असं त्यांचं काका म्हणजे काय म्हणू शकत डायरेक्ट अंकल म्हणजे असं नाही का थोडे वेगळे विचार असतात किंवा जुने विचार असतात असं. ते त्यावेळेच ते बॅलिश थिंकिंग ते तसं होतं. तर तेव्हा असं वाटायचं की जास्त वयामध्ये अंतर नको. बरोबर नाही, पॉइंट बरोबर आहे, ते मी पण बघतच होतो. पण म्हणलं एकदा बघूया पाठवून, फक्त एकच वयाचा गॅप आहे, तो पण असा फार नव्हता, म्हणजे 4 वर्षाचाच गॅप आहे राईट, तसं पाहायला गेलं तर 4 इयर्स. तर मग तेव्हा असं वाटायचं, पण त्याच्यानंतर 4 वर्षाचा गॅप आहे म्हणून मी चेतनची रिक्वेस्ट रिजेक्ट केली पहिल्यांदा. आणि मग काय, मग मी भरपूर सॅड झालो आणि मग माझा अजूनच इंटरेस्ट कमी झाला या सगळ्या गोष्टींमध्ये. पण मग 1 महिन्यानंतर मी आय गेस काय सुचलं काय माहिती, पण परत एकदा म्हणलं चला एकदा बघूया ट्राय करून अजून आपलं नशीब आहे का. कारण की जसं सांगितलं मी, मला स्नेहा खूप आवडलेली पहिल्यांदाच पाहिल्यानंतर. सो मी म्हणलं चला एकदा परत ट्राय करू, कारण की हा चान्स परत मिळणार नाहीये आणि लाईफचा प्रश्न आहे. सो जे आपल्या मनाला पटतंय आणि जे आवडतंय ते करूया आपण. सो मी परत एकदा रिक्वेस्ट पाठवली. आणि मग जेव्हा सेकंड टाइम चेतनची रिक्वेस्ट आली तेव्हा मी माझ्या आजीसोबत बसले होते आणि आजीला मी असं दाखवत होते की बघ हे मुलांचे लिहिले रिक्वेस्ट वगैरे असं तसं. तर मग मी वाचलं, मी म्हणलं काय परत पाठवली यांनी रिक्वेस्ट असं. म्हणलं काय परत पाठवली. म्हणून मग मी आजीला म्हणलं बघ आजी यांचं पण सरनेम दिवाणच आहे, तर कोण आहे हे, तुला काय म्हणजे आपली काय ओळख वगैरे आहे का. तर आजी म्हणली की नाही नाही ओळख वगैरे काय नाही. आणि कुठले आहेत हे, तर हे आहेत औरंगाबादचे. आणि मी कुठली आहे, तर कोल्हापूरची. तर आमचा असा दूर दूर पर्यंत काही संबंध नाही म्हणजे सरनेमशी रिलेटेड. तर मग आजीने बघितलं वगैरे, मग आजी मला म्हणली स्नेहा काय कोणास ठाऊक, पण मला असं मनातून वाटतंय की तुझं लग्न ह्याच मुलाशी होईल. तर मी म्हणलं काही काय काही काय असं थोडी असतं, असं काही नाही. तर मग झालं. पण ते जे आजीने एक वाक्य बोललेलं ना ते माझ्या डोक्यामध्ये असं राहिलं. कधी कधी अशा गोष्टी राहतात ना तसं. आणि मग त्याच्यानंतर मला काय वाटलं कोणास ठाऊक, मी रात्री असंच परत एकदा मला वाटलं आपण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून बघूया. मे बी आय डोंट नो मी का रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली, बट मी ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. ठीक आहे, मग रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. आणि मग तुला काय म्हणजे तुला कळलं ना. मला कळलं म्हणजे कारण हिने रात्री ऍक्सेप्ट केली आणि त्यावेळेस मी अमेरिकेत होतो, त्यामुळे मला मी दिवसाच होतो राईट. सो मला मेसेज वगैरे आला लगेच आणि मग असं झालं मला एकदम. आय गेस जुलै वगैरे असेल तो महिना राईट, म्हणजे ऑलमोस्ट पहिली रिक्वेस्ट जून मध्ये पाठवलेली, सेकंड जुलै मध्ये पाठवलेली आणि मग जुलै मध्ये मग मॅडमने ऍक्सेप्ट केली आणि मग ईमेल वगैरे एक्सचेंज झाले, नंबर एक्सचेंज झाले आणि मग आम्ही गप्पा मारले. पहिले आय थिंक आम्ही खूप दिवस ईमेल वरतीच बोलत होतो. ईमेल वरती बोलत होतो पहिले एक महिना म्हणजे 3-4 आठवडे असं ईमेल 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 असं चालू होत. मग त्याच्यामध्ये कसं चॅटिंग सारखं नसतं. ते ईमेल मध्ये कसं होतं की हा चेतन सकाळी मेल करायचे आणि मग मी माझ्या इंडियाच्या सकाळी तो बघायचे आणि मग असं आमचं चालू असायचं. त्यामुळे आम्ही असं आमने सामने आपण असं कधी चॅटिंग केलंच नाही. 2 महिने असंच चालू होतं म्हणजे की आज ईमेल केला तर उद्या वगैरे रिप्लाय येणार असं चालू होतं. बरोबर. मग एके दिवशी असं ठरवलं, चेतनने मला विचारलं की तुझा फोन नंबर म्हणजे देऊ शकशील का किंवा इफ यू आर कम्फर्टेबल मग तू शेअर कर फोन नंबर जर तुला वाटत असेल तर, नाहीतर मग जे आहे तसंच आपण बोलू शकतो. पण मग मला पण तेव्हा वाटत होतं की फोन नंबर आपण एक्सचेंज करू शकतो, कारण की त्याच्या आधी आम्ही ईमेल वरती बोलत होतो, त्यामुळे मला असं सेफ आणि थोडं कम्फर्टेबल टाईप वाटत होतं. तर मग आम्ही फोन नंबर एक्सचेंज केला
आणि मग मग बोलणं हा चालू मग झालं. आमचं चॅटिंग वगैरे भरपूर चालू झालं. हां मग 3-4 महिने आपण भरपूर बोललो राईट फोनवर, आणि मग नंतर आय गेस एक 3-4 महिन्यानंतर आपण स्काईप वर पण बोलायचो. त्यावेळेस व्हॉट्सअप एवढं नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं आणि व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल नव्हता, फेस टाईम नव्हता आमच्याकडं, काहीच नव्हतं. त्यामुळं तेव्हा आम्ही स्काईप वरच बोलायचो. पण आता असं स्काईप वगैरे काही एवढं राहिलं नाही, पण त्यावेळेस आम्ही स्काईप वरच बोलायचो. आणि मग आम्हाला टायमिंग ठरवायची असायची, कारण की 12 तासाचा फरक असायचा आमच्या दोघांच्या, म्हणजे इंडिया आणि अमेरिकेमध्ये 12 तासाचा फरक असायचा ऑलमोस्ट, आणि त्याच वेळेस आम्हाला बोलता यायचं. आणि मग असं बोलत होतो आणि तेव्हा मग हळूहळू बोलत होतो, आणि एकदाच काय झालं की स्काईप चालू होतं आणि स्काईप वरती मी फोन म्हणजे आम्ही कट करणार होतो, बाय म्हणलेलं. आणि एकदम चेतनने म्हणलं, एक मिनिट मला असं काय, तर चेतनने एकदम ते 3 मॅजिकल वर्ड्स बोलून टाकले. आय नो, असं एकदम बोलून टाकलं. मला असं झालं काय म्हणलं, अजून आपण भेटलो पण नाहीये आणि असं कसं बोलू शकतो. एकदम भांबावली वाटत तू. हो, आणि त्याच्या उत्तरच दिलं नाही, काही नाही. ओके बाय, ओके बाय, आणि ठेवून दिला. मी प्रश्न म्हणलो की म्हणजे मी काय चुकीचं बोललो काय, म्हणजे खूप लवकर बोललो, लवकर बोललेलो, पण मी माझ्या मनातलं बोललेलो. आणि मी असं ठरवलेलंच त्यावेळेस की म्हणजे करायचं तर आता हिच्याशीच करायचं. पण म्हणजे ते माझ्यासाठी एकदम असं हे होत, धक्का होता. तर मग मी म्हणलं ओके बाय, कारण की तोपर्यंत अजून आमचे पेरेंट्स ना वगैरे असं एवढं काही नव्हतं, म्हणजे हे माहिती होतं पेरेंट्स ना की आम्ही दोघं बोलतोय, पण अशी पुढं काही काही म्हणजे त्याच्या पुढं काही झालं नव्हतं, म्हणजे पेरेंट्सनी पेरेंट्सशी बोलणं वगैरे एवढं झालं नव्हतं. तर मला असं झालं की आपण भेटलो पण नाहीये, तू मला फिजिकली अजून बघितलं पण नाहीयेस, म्हणजे इन पर्सन बघितलं नाहीयेस, मी तुला इन पर्सन बघितलेलं नाहीये, आणि आपण असं एवढा मोठा डिसिजन कसं काय घेणार असं, म्हणून मला असं काय जरा धक्का बसल्यासारखं झालं. पण मग त्याच्यानंतर ते झालं, नंतर मला चेतनशी बोलायला ऑकवर्ड वाटायला लागलं की ओ माय गॉड असं. पण नंतर काय माहिती काय, की काही दिवसांनी असं बोलता बोलता मला पण असं एकदम फिलिंग आलं की म्हणजे असं मला वाटायला लागलं की ओके, यच तो पप्पा, मला यच पाहिजे. तर मग मला असंच झालं. आणि मग त्याच्यानंतर मी घरच्यांना वगैरे सांगितलं की असं असं आहे हे ते, मग घरचे म्हणाले ठीक आहे, तुम्हाला दोघांना जर का व्यवस्थित वाटत असेल तर मी एकदा त्यांच्या घरच्यांशी बोलून घेतो आणि मग त्याप्रमाणे आपण पुढं बघूया. पण तेव्हा मी आय वॉज व्हेरी मच इन्व्हेस्टेड इन हिम, म्हणजे मला असं झालेलं की आता आई बाबांचं समजत झालं नाही, म्हणजे पेरेंट्सच्या लेवलला जर हे कनेक्ट नाही झालं तर म्हणजे इट्स गोन बी हार्ट ब्रेक आय नो. सो आम्ही 5-6 महिने खूप म्हणजे एकमेकांशी खूप अटॅच झालेलो. आणि मग त्याच्यानंतर मी आईबाबांना सांगितल्यावरती आईबाबा मला म्हणाले की ठीक आहे आम्ही बोलून बघतो. तर मग माझे पण आईबाबा म्हणाले की हा चला आपण भेटूया. त्याच्यानंतर मग सगळं व्यवस्थितच झालं, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही झाला नंतर. पण अजूनही सुद्धा म्हणजे पेरेंट्सचं बोलणं झालेलं, भेटणं झालेलं, पण अजूनही सुद्धा मी चेतनला बघितलं नव्हतं आणि चेतननी मला बघितलेलं नव्हतं. भेटलो मी अमेरिकेत, इंडियात आमचा अजून व्हिडिओ कॉलच चालू होता. हो, आणि काय कुणास्तो माझ्या मध्ये एवढी हिंमत कशी आली किंवा काय, फारच धाडस केलेलं त्यावेळेस. आय नो खरंच, आणि धाडस मी का म्हणते, कारण की हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, लग्न हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे. सो म्हणून मी ह्याला धाडस म्हणते की जाऊन मी आमच्या रजिस्टर मॅरेज साठी मी फॉर्म भरून आले, म्हणजे ऑफकोर्स माझ्या आई बाबांच्या सांगण्यावरनं, संमतीवरनं, चेतनच्या आई बाबांच्या संमतीवरनच मी हे केलं. पण मी चेतनचे फोटो प्रिंट आउट काढून आणले, मी जो फॉर्म भरला माझ्या स्वतःच्या हाताने, मी चेतनला अजून बघितलेलं सुद्धा नाही, आणि मी आमच्या लग्नाचा फॉर्म पण सबमिट केला. कारण की तुम्हाला जर माहिती असेल तर रजिस्टर मॅरेज जर का तुम्हाला करायचं असेल सर्टन डेटला, तर त्याच्या आधी तुम्हाला एक नोटीस द्यावी लागते, महिनाभर आधी तुमचं नाव तिथे लागलेलं असतं. आणि त्याच्यानंतर जर का कोणी त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही घेतलं तर तुम्ही लग्न करू शकता. तर ही अशी प्रोसेस आहे त्याची. आणि म्हणून मग मी चेतन जेव्हा येणार होते इंडियाला त्याच्या आधीच जाऊन हा फॉर्म भरून आले. आणि आमचं लग्न कुठल्या दिवशी करायचं हे ठरलं ठरलंय.
पण अजून ह्यांनी मला बघितलेलं नाही, मी यांना बघितलेलं नाही. आय नो. भेटल्यानंतर आमची एकमेकांबरोबर काय आम्ही बोललो किंवा आमची रिएक्शन कशी होती आणि काय काय मजा झाली, काय काय केलं, पेरेंट्स भेटले, सगळे एकत्र आले, तर ही सगळी धमाल मस्ती आहे. पण हे सगळं सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार. सो हा जो व्हिडिओ आहे पार्ट 1 तो मी आत्ता इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला पार्ट 2 व्हिडिओमध्ये. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.